पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर वंजारी समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा प्रारंभ छोटेखानी बैठक घेऊन करण्यात आला. आरक्षणासंदर्भातील मेळाव्यास गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केल्यानं फुलचंद कराड यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत 2 मिनिटांची बैठक घेतली. वंजारी समाजाला ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवानगडावर अवघ्या 2 मिनिटांची बैठक घेऊन आरक्षण आंदोलनाची घोषणा केली. कराड यांनी 4 दिवसांपूर्वी भगवानगडावर मेळावा घेऊन आरक्षणाची मागणी करण्याचं ठरवलं होतं. मात्र गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी अशा मेळाव्याला विरोध दर्शवत प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. महंतांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळत आरक्षण मेळावा गडावर घेण्यास हरकत नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर कराड यांनी भगवानगडावर आल्यावर समाधीचं दर्शन घेतलं आणि मंदिरातच कार्यकर्त्यांसमवेत छोटेखडी बैठक घेतली. 2 मिनिटात बैठकाटोपून गडाबाहेर पडल्यावर कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधत आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाल्याचं जाहीर केलं. मेळावा घ्यायला परवानगी दिली नाही, बैठक घ्यायला परवानगी दिली नाही, म्हणून आपण आचारसंहितेचा भंग करणं नको, म्हणून आपण हो मेळावा घेण्याचं टाळलेलं आहे. लाऊडस्पीकर लावून जाहीर बैठक घेण्याचं बी आपण हो टाळलेलं आहे. आपला मेन उद्देश होता जे आंदोलन आपल्याला सुरू करायचं आहे आरक्षणाचं वंजारी समाजाचं, ते आंदोलन सुरू करत असताना भगवान बाबांचं दर्शन घेऊन सुरू करायचं आणि म्हणून आपण बाबांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि बाबांचं दर्शन आपल्याला एकदम यथेच्छ एकदम व्यवस्थित दर्शन बाबांचं भेटलेलं आहे. बाबांनी आशीर्वाद आपल्याला दिले आहेत आपल्या लढाईला वंजारी समाजाच्या आरक्षणाला आणि आता ते आरक्षणाची सुरुवात दर्शन घेतलं माता टेकला की आपल्या आरक्षणाची सुरुवात झालेली आहे. पण आरक्षण आपण गडावर करणार नाही, आरक्षण आता महाराष्ट्रावर. गडावर होणारा दसरा मेळावा नामदेव शास्त्री यांनी बंद केला, मग वंजारी समाज आरक्षणाच्या विषयावर ते मेळावा घेऊ देणार नाही हे आपल्याला चांगलंच ज्ञात होतं असंही त्यांनी म्हटलं. यावेळी गोविंद शिंगारे, अंकित मुंडे, परमेश्वर मुंडे, बाळू आढाव, सुनील गर्जे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.